लई भारी वाटतंय बघ तुला अशी कामं करताना बघून. पर खरं सांगू का, मला वाटलं नव्हतं तू ह्या घरात काम करता करता ह्या घरातली सून बनशील म्हणून. दर एवढं धुऊन ठेव. हा ठेवून दे तिथं धुते. पर कृष्णे तू लई चुकीची वागलीस बघ रंजीशी. तिने लई स्वप्न बघितली होती नातवाची, पण तू अनरायानी समद धुळीस मिळवलं. त्यात आणि वचन बी देऊन बसल्यास ती बी रायाला न विचारता. हा आता ही वचन खोटच आहे म्हणा. पर कृष्ण मला नाही वाटत राया तुला ह्या जन्मात तरी स्वीकारेल म्हणून. कृष्णा कृष्णे अग जरा सावकाश की. मी कारखान्यावर निघालो. अरे राय थांब की चावी पिल्याने जब भरायचे. भुले कामाचं एवढं ढीक समोर पडलंय त्या पोरीला कारखान्यात जायचंय आणि तू नुसतीच माझ्या बघत बसली होय गा. हा काय वाटत का तुला, चल ती भांडे घास. आव मी घासली असती पर माझी लई कंबर दुखत्या. काय नाही कंबर बिंबर मोडत आणि काय झालं तर डॉक्टर तर घेऊन जाईल मी. हा चल भांडे घासायला लाग. घासती. हा घासती. कृष्ण तू रायाचा डब्बा आणि चाय घेऊन जा. हा गुले समधी भांडी घास आणि भांडी घासून झाल्यावर धुन बी धू. काही एक कारण सांगू नकोस. हा कळलं का. मम्मी इकडे धुवून ठेव का तेवढं. मला काय मोलकरीन समजलास वीर. या घरातली माणसं तर मला मोलकरीन म्हणून राबून घेते तीच, वरना आणि तू बी आलास वी. अरवाईज तर कदर कर की आईची. मम्मी फक्त आजचा दिवस काम कर, उद्यापासून महाराणीत आराम करायचा तुला. मजी मजी मम्मी थोडासा त्रास सहन कर, नंतर कृष्णा तुझी सेवा करणार आहे. फक्त आजचा दिवस वाढ बघ. अरे पोरग एक नाही मला काय सांगतच नाही. काय करणार आहे नक्की ऋती. कृष्णा नाश्ता झालाय माझा, येणारच का संघ. होय माझं बी आवरून झालंय. चल काय झालं, काय बोलायचंय तुम्हाला. हो आज 20 वाजता साहेबांची ऑर्डर पूर्ण होणार आहे. लई मोठी ऑर्डर आहे आणि तीच ऑर्डर पार पडण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवाय. जाऊ दे पोरांना, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. राया वाईस वेळ जाऊ दे, तिचा राग शांत होईल. नका तुम्ही काळजी करू. राया बरोबर बोलतायत भुयाजी, इतक्यात त्यांचा राग नाही शांत व्हायचा र. आपण की नाही वाईस वेळ दिला पाहिजे बघ त्यांना. त्यांचा लई जीव आहे बघ तुझ्यावर. मी सांगते ना त्या समुद इसरून जात आहेत की नाही बघ. कृष्णा त्याला घेऊन जा. हा राया चल निघूयात, जास्त विचार करू नकोस. चल
येते. राया, आई बोलल्या नाहीत म्हणून नाराज आहेस ना? माहित आहे मला, समद माझ्यामुळे झालंय बघ, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी समद व्यवस्थित करीन. चला चला लवकर घ्या पटापटा. ए घ्या 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 लवकर. चल 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 राय, याच्यात आपल्याला ट्रक पाठवायचा आहे. चल लवकर. अरे खाल्लं नाही काय, चल की फास्ट घ्या. पप्प्या मी हे दचकाला काय झालंय? अरे तू असा आसन घाट ठेवलं, दचकलं तर काय होईल? तुला माहिती ना इथं काय काम सुरू होती? चांगल्या हळदीच्या ट्रक मध्ये आपण केमिकल हळद मिक्स करतोय. ही जर रायाला कळलं ना, जागेवर तिरडी बांधून आपली ती. ते तर खरं आहे म्हणा बाप्या, पण आपण हे माल जिथे स्टोरेज केला ना तिथं आपण ही गाडी लोड करायला पाहिजे होती. जाऊ दे, आता भरतोय ना इथं. जाऊ दे बाप्या, लवकर कर. राय आणि कृष्णा इकडे जायला लागलेत, ते यायच्या अगोदर गाडी लोड झाली पाहिजे. ए आज्ञा, बघत का बसला तिकडे? जेवला सकाळी होय, घ्या लवकर उरका लवकर. चल उरका उरका उरका, चल लवकर. ए किती पळ खाली लवकर. ए घ्या घ्या पळक खाली घ्या 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 या लोक. चल की खाली झालं ना सगळं लोड ना, घ्या काढते. ए पकडे गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग राया. गुड मॉर्निंग. अजून आईंचाच विचार करतोयस ना? हे बघ राया, मला समद समजतंय, पण तुला हे कळतंय का की आत्यांचं आजी व्हायचं स्वप्न तुटलंय आणि आपल्याला ते दुःख नाही कळणार? त्याकनी त्यांच्या जागेवर अगदी बरोबर आहे. तू त्यांना वाईट समजून घे की आणि मला सांग, तू रागवल्यावर तुझा राग लगेच शांत होतोय? आम्हाला वाट बघत बसावे लागते तुझी राग शांत व्हायची. खरंय तुझं, आईला वाईट वेळ दिला पाहिजे. बघू आता तिचा राग कधी शांत होतोय. होईल की, लगेच शांत होईल. मी बघितलंय विद्यार्थ्यांना राग जेवढ्या लगेच येतो ना तेवढ्या लगेच जात तुम्ही. हो का, तू तर चांगलंच ओळखायला लागली की विद्यार्थ्यांना. हा मग मी काय आत्ता येते विद्यार्थ्यांच्या घरी, आता तर सून बनून आलीये. तो विश्वजीत साहेबांना माल पाठवायचा होता, त्याची तयारी कुठवर आली? त्याची बिल तयार झाली आहेत, आता फक्त माल चेक करायचा आहे. नीट चेक करून पाठवायला पाहिजे. तू काय बी काळजी करू नकोस, मी स्वतः जाऊन समद्या गोष्टी चेक करीन आणि मगच लोड करीन. खात्री आहे मला. चल मी कामाला लागतो, तू माल चेक करून घे. ठीक आहे. ए चला भरा पटापट माल. चला 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 चला. अरे पप्या कशाला काय करतोयस, चांगल्या हळदीचा ट्रक येतो. समद बरोबर आहे तुझं, मला भीती वाटते लगा. कृष्णाला या दोन ट्रकची भानगड कळणार तर नाही ना? नाही कळणार पप्या, तू तिला लागा लय हुशार समजतोस, तेवढी हुशार नाही आहे ती. तुला पण माहिती किती हुशार आहे किती हुशार नाही ती. आपल्या दोघाला घरी बसवेल ती. आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता ती रायाची बायको आणि या कारखान्याची मालकीन आहे ही पण लक्षात ठेव. हीच तर अडचण आहे ना पप्या, मला तिला या कारखान्याची मालकीन उद्यायचं नाही. तू नको टेन्शन घेऊ, तू हळूहळू हा लोड कर ट्रक, तिला येऊ दे बघू दे. तू मुद्दाम हळूहळू ट्रक भर, तिच्या बी ध्यानात येईल की हाच ट्रक कंपनीला डिलिव्हरीला जाणार आहे म्हणून.
आणि आपण तिच्याच हातनं चांगला माल पाठवायचा. संपला इशे. शपथच, कसली भारी आयडिया आहे. म्हणजे तिच्याकडनं माल चेक करून घ्यायचा आणि हे माल हिथनं फक्त फाट्यापर्यंत जाणार आहे हे आपल्यालाच माहिती. तिथून पुढं आपण भरलेला केमिकलचा हळदीचा माल विश्वजीत सरांच्या कंपनीला आपण पाठवणार आहे. पप्या, एकदा काही डिलिव्हरी झाली लाखात कमू आपण. लाखात दोघ किती? लाखात येते येते. इकडे लक्ष असून उडका लवकर, चला लोड करा, डिलिव्हरी वेळ झाली पाहिजे आज. पप्या रितिक, माल चेक केल्याशिवाय पुढे डिलिव्हरी होणार नाही. मला माल चेक करू द्या. या कृष्ण मॅडम, बघा ना माल. झाला का माल चेक करून? सही बाकी, तुम्ही टेम्पो लावून घ्या. ओके मॅडम. ए चला रे, पळके काढून घ्या लवकर. या ऋतिक, केमिकलची हळद येते. आपलं काय खरं नाही. सही केली, सही केली म्हणजे वाचलो आपण. आता काय टेन्शन नाही. दादा जाऊ दे ट्रक. ए काढा गाडी लवकर. रंजी, अगं काय करते आज? फुटलेली स्वप्न जोडण्याचा प्रयत्न करते. बघते चिटकोल्यावर परत पहिल्यासारखे होत आहेत का. अगं असं काय करतेस रंजे? तुला काल एवढं समजवलं तरी बी तू भानावर आली नाहीस वी. तरी अजून बी तुला नातू पाहिजेच वी. मलाच काय, जगातल्या प्रत्येक बाईला वाटतं आपल्या लेकराला पोरं बाळ व्हावीत, पाळणा हलावा, आजी व्हावं. यात चुकीचं काय आहे? नाहीच की, चुकीचं काहीच नाही. पर हित गोष्टी वेगळ्या आहेत त्या रंजे. तुझी सून दुसऱ्या सुनांसारखी नाही. अगं ती लई दिस जगणार नाही ही काही सारती असतो. तू किती जरी स्वप्न बघितलीस का नाही तरी बी ती पूर्ण होणार नाहीत रंजे. नको ग असं बोलूस गुले. सारखं सारखं असं अशुभ का बोलतेस? अगं रंजे, मी जरी नाही बोलले तरी नशिबानं लिहिलेल्या गोष्टी काही चुकणार आहेत त्या का? रायाची पहिली बायको मरणार आहे ही गुरुजींचं भाकीत खरंच होणार आहे. त्याच्यामुळं पोर जन्माला घालायसाठी कृष्णेच्या मागं नगर लागूस रंजे. अगं तिला जर काय झालं तर त्या लेकराला कसं सांभाळणार आहे आपण? आईकडनं जी माया मिळती का नाही ती माया कशी देणार आहे आपण त्या लेकराला? यावर काहीच उपाय नाही का गुले? रंजे उपाय असता तर मी सांगितलं नसतं का तुला? त्याच्यामुळं समजा विचार करून मी सांगते तुला रंजे. नातवाचा विचार सोडून दे. कृष्णीकडनं घेतलेलं वचन माग घे.
सांगून टाक तिला, म्हणाव नगो आहे मला नातू. अशी अपुरी राहणारी स्वप्न नगो बघूस रंजे. तुझ दुःख कळतय मला रंजे, मी हाय तुझ्या संग, तू नको काळजी करूस. विद्याताई प्राजक्ताई लवकर या. तुरणे बाबा सगळ्यांना बोलवून आणा ना. हो आणतो ना. आले का सगळे? आले. हा तर आज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज आपण आतापर्यंतची सगळ्यात मोठी ऑर्डर देणार आहोत आणि त्याचाच पहिला ट्रक आज जाणार आहे. खरं तर एवढी मोठी ऑर्डर येळेत पूर्ण करणं अजिबात सोपं नव्हतं, पण तुम्ही सर्वांनी ते करून दाखवलं. आपल्या कोहिनूर इंडस्ट्रीजच्या यशामाग तुमच्या सर्वांची मेहनत आहे आणि या ऑर्डरीचं संपूर्ण श्रेय तुम्हा सर्वांना जातं. त्यामुळं तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. तुम्ही सर्वांनी ही ऑर्डर पूर्ण करून आपल्या कारखान्याचं नाव राखलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. अगं आभार कसले कृष्णा, घरच्या लोकांचं कोणी आभार मानतं का? कोहिनूर ही आम्हाला कुटुंबासारखी आहे. आम्ही इथं नोकरीला आहोत असं आम्हाला कधीही वाटलं नाही. आम्ही एखादं घरचंच काम करतो असं आम्हाला वाटलं. अगदी खरंय जामदार सरांचं, पण तुम्ही आमचे आभार नका मानू. त्यापेक्षा आपण एक छोटीशी पार्टी करूया का? वय वय पार्टी तर झालीच पाहिजे. यस पार्टी 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 देणार आहे, पण छोटी पार्टी नाही, मस्त मोठी पार्टी देणार आहे. म्हणून म्हणतो कोहिनूर इंडस्ट्री ही आम्हाला कुटुंबासारखी आहे. बर चला निघूया. हो हो चला, आपापल्या कामाला लागा. हॅलो, त्या दोन्ही ट्रकच्या मालाची आदली बदली केली का नाही? काय अजून चाललं नाही? अरे तुमचा मेंदू मेंदू सडलाय काय? लवकर निघा त्या फाट्यावरनं. रायन कृष्ण आत्ताच कारखान्यात निघाल्यात. त्यांनी जर तो ट्रक बघितला ना, आपण सगळे बाराच्या भावात जाऊ. लवकर निघा तिथनं. राया सर येतो. कृष्णा येतो. बाय कृष्णा. बाय राया सर. चल कृष्णा निघूया. अरे तो बघ की आपलाच ट्रक वाटतोय ना. अगं होय की आपलाच ट्रक आहे. इथं काय करतोय? अगं आतापर्यंत विश्वजय साहेबांच्या कंपनी पर्यंत पोहोचाय पाहिजे होता. राया मला काहीतरी गडबड वाटते बर का. चल आपण जरा जाऊन बघूयात. हा चल. दादा निघालाय अजून इथंच काय करताय तुम्ही? जाणारच होतो, पण टायर पंक्चर झालता काढलाय. आता पंक्चर निघालोय. आऊ मग दादा पुढे कंपनीला तसं कळवलं का? आणि टायर पंक्चर झाला होता तर कारखान्यावर फोन करून का बरं सांगितलं नाही? सांगणारच होतो, पण कारखान्यावरचा फोन लागत नाही. मी जातो, आधीच लय उशीर झालाय. ठीक आहे जावा, परत असा हलगर्जीपणा करू नका अजिबात.